जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। बघा, आज देवेंद्रजींनी जे काही सांगितलेलं आहे, आज आम्ही जिथे कुठे कमी पडलेलो आहोत त्याची जबाबदारी घेतलेली आहे। आज देवेंद्रजींचं तेवढं कर्तृत्व आहे, मी तर म्हणेल की आज त्यांनी स्वतः ही जबाबदारी घेतलेली। नाही तर आपण इतर वेळेस बघतो की सगळे एकमेकांवर लोटत असतात, पण त्यांनी आज नेते म्हणून ती स्वतः जबाबदारी स्वीकारलेली आहे। पण याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रीचं पद सोडून संघटनेकडे लक्ष द्यावं। नक्कीच त्याच राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद आपल्या जवळच ठेवावं आणि त्यासोबत संघटनेकडे सुद्धा लक्ष देऊन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विधानसभेचे इलेक्शन असतील किंवा स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन असतील याच्यामध्ये अजून कसं चांगलं काम करता येईल किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अजून कुठे मेहनत घ्यावी लागेल याच्या जर या संदर्भात जर पूर्ण वर्किंग झालं तर मला असं वाटतं निश्चितच त्याचा फायदा होईल। असं जे काही आज चित्र सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये दाखवतोय की बीजेपी पूर्ण मागे गेलेलं अशातलं नाही आहे। आज संघटनेच्या माध्यमातून आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आज प्रत्येक नेत्याने, प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक आमचे जे बूथ प्रमुख असतील, सगळे महायुतीचे आमचे नेते असतील, सगळ्यांनी खूप मेहनत चांगली घेतलेली आहे। पण ह्या वेळेसची थोडी परिस्थिती वेगळी होती, काही सामाजिक काही गोष्टी होत्या आणि त्याचा फटका कुठे ना कुठे बसलेला आहे। काही स्थानिक विषय प्रत्येक लोकसभेचे हे वेगळे वेगळे बघायला मिळाले प्रत्येक लोकसभेमध्ये, म्हणून त्याचं कुठे ना कुठे ड्रॉबॅक आम्हाला झालेला आहे। पण नक्कीच पूर्ण विश्वास आहे की आगामी काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, अजून आमचे सगळे नेते असतील, यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकींना आम्हाला चांगलं यश मिळेल। जिथे जिथे आम्ही कमी पडलेलो आहोत तिथे नक्कीच चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू, की जेणेकरून ह्यावेळेस जे काही आम्हाला नुकसान झालेलं आहे ते पुढच्या वेळेस होणार नाही। तुम्हाला असं वाटतं ते राजीनामा देतील? नाही, बघा, त्यांनी इच्छा व्यक्त केली, पण आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राहावं। आणि ह्या महाराष्ट्रामध्ये, कारण की प्रशासन हे सुद्धा खूप महत्वाचं पद आहे, आज प्रशासनमध्ये राहून सुद्धा काम करणं हेही गरजेचं, तेवढंच गरजेचं आहे। आज देवेंद्रजींनी मागच्या 10 वर्षामध्ये ह्या महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे, सक्षमपणे सांभाळलेली आहे, आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये पण आदरणीय देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्रीच राहतील आणि हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे। गुलाबराव पाटलांनी पण त्यांनी राजीनामा देणार अशी मागणी केली, गिरीश महाजनांनी केली। मी तेच सांगते की सगळेच लोक त्याला विरोधच करतील की त्यांनी राजीनामा देऊ नये, कारण की खूप चांगला त्यांचा एक आपण जो म्हणतो ना की चांगली माहिती प्रशासनाची त्यांना चांगली पकड त्यांची त्यावर आहे, त्यांची कमांड चांगली आहे, एक विजन आदरणीय देवेंद्रजींकडे महाराष्ट्राला घेऊन आहे, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये अशी पण मी विनंतीच करेल। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आगामी काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि आमची सगळी टीम, म्हणजे पदाधिकारी असतील, आमचे सगळे नेते असतील, अजून आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न करू। गिरीश महाजनांनी म्हटलं की सामूहिक जबाबदारी असली पाहिजे, एकटे देवेंद्र नक्कीच ना। बघा, श्रेय चांगल्या गोष्टीचं आपण म्हणतो की आम्ही केलं, जर एखादी गोष्ट खराब झाली असेल तर ते सामूहिकपणे जबाबदारी घेतलीच पाहिजे। आज कार्यकर्ता म्हणून ती माझी सुद्धा जबाबदारी आहे की मी सुद्धा कुठे ना कुठे कमी पडले असेल, अशी प्रत्येकाची जबाबदारी आहे की जिथे कुठे आपण कमी पडलोय ते प्रामाणिकपणे आपण मान्य केलं पाहिजे। आज देवेंद्रजींचं तेवढं मोठं मन आहे की त्यांनी प्रामाणिकपणे ती सगळी जबाबदारी त्यांच्यावर घेतली। आज हे सामूहिक पद्धतीने, आज भारतीय जनता पार्टीचे जेवढेही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या पुढच्या भविष्य काळामध्ये आम्हाला सगळ्यांना गरज आहे यासाठी काम करायची। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है।
पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। जलालाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।